संक्रांतीच्या दिवशी व्हॉट्सअप मेसेजमधून एक सुंदर बोर्ड ड्रॉईंग आलं होतं. हे बोर्ड ड्रॉईंग सिद्धार्थ नावाच्या आमच्या जेजे स्कूल अपार्टमेंटल्या क्लासमेट यांनी काढलेलं आहे, जे आता त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकसुद्धा आहेत. त्यांच्या चित्रातून मला प्रेरणा मिळाली आणि आजचा हा व्हिडिओ करायचं मी ठरवलं. तर आज आपण शिकणार आहोत पतंग उडवणाऱ्या मुलांचं शॅडो पेंटिंग. नमस्कार, सारिकाज आर्ट फंडांमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ब्लॅक टेंटेड पेपरवर ऑइल पेस्टलनी साकारणार आहोत शॅडो पेंटिंग काइट फ्लाइंगचं, म्हणजेच पतंग उडवणाऱ्या मुलांचं. यासाठी आपल्याला लागणारे साहित्य ब्लॅक टेंटेड पेपर, ऑइल पेस्टल्स, कलर पेन्सिल्स. व्हाईट कलरच्या पेन्सिलनी आपण करूया चित्राचं रेखाटन. या चित्रात आपण बाह्याकृतीच काढणार आहोत. आतल्या रेषांना, डिटेल लाईन्सला प्राधान्य देणार नाही, कारण हे शॅडो पेंटिंग आहे. सर्व फिगर्सचे स्केचिंग म्हणजे रेखाटन आपण करून घेऊया. चित्रात शेकोटीभोवती शेकत बसलेलं एक जोडपं दाखवलं आहे, ते आपण काढूया. मागे दाखवूया एक झाडाचे खोड. अशा प्रकारे येथे एक मुलगी मांज्याची फिरकी धरून बसली आहे. आता आपण दाखवूया आकाशात उंच उडणारे पतंग. वेगवेगळ्या रंगाच्या सुंदर रंगछटांनी आपण बॅकग्राऊंड भरूया. या छटांमुळे आपलं शॅडो पेंटिंग एकदम सुंदर दिसणार आहे. ऑरेंज कलर, हे शॅडो पेंटिंग रंगवताना आपण बरोबर आउटलाईनवर रंगवणार आहोत. रंग आतमध्ये जाऊन द्यायचे नाही आहेत. वेगवेगळ्या रंगाच्या सुंदर रंगछटांनी आपण बॅकग्राऊंड भरूया. या छटांमुळे आपलं शॅडो पेंटिंग एकदम सुंदर दिसणार आहे. ऑरेंज कलर, हे शॅडो पेंटिंग रंगवताना आपण बरोबर आउटलाईनवर रंगवणार आहोत. रंग आतमध्ये जाऊन द्यायचे नाही आहेत.
आता आपण लाल रंगाचा वापर करतो आपल्या चित्रात। ऑइल पेस्टल मध्ये सुद्धा मर्जिंग टेक्निकचा वापर करता येतो। पर्पल कलरचा वापर करूया। इथे सुद्धा लाइट ब्लू कलरच्या छटांचा वापर करूया। गडद निळ्या रंगछटेचा वापर। या रंगामुळे या फिकट रंगांना गेटअप येईल। येथे पुन्हा लाल रंगाचा वापर करूया। काही ठिकाणी आपण पांढऱ्या रंगाचा वापर करतोय। पुन्हा करूया लाल रंगाचा वापर। या काळ्या रंगाच्या टिंटेड पेपरवर सर्व कलर शेड्स कशा उठून दिसत आहेत पहा। क्रोम येलो कलर वापरतोय आपण। लाल रंगछटेचा वापर। शेकोटी भोवती बसलेली स्त्री, तिच्या बॅकग्राऊंड मध्ये हा रंग देतोय आपण। मीडियम ब्लू कलरचा वापर। आता आपण शेकोटीसाठी देऊया सर्व उष्ण रंगाच्या छटा, ज्याला इंग्लिशमध्ये वॉर्म कलर स्कीम असं म्हटलं जातं। ऑरेंज कलर, नारिंगी, लाल रंग,
शेकोटीसाठी लाल रंगाचा अशा स्पायरल लाईन्स सुद्धा काढू शकतो आपण छान इफेक्ट दाखवण्यासाठी शेकोटीचा। शेकोटी खालील भागाला आपण ब्राउन कलर देऊया, लाईट ब्राउन, डार्क ब्राउन। जमिनीला सुद्धा थोड्या प्रमाणात पतंगाच्या बाहेरील बाजूस आपण वेगवेगळे रंग देऊन स्पेशल इफेक्ट साधूया। जमिनीला वरच्या बाजूस देऊया फ्लोरोसेंट येलो कलर। आता आपण लाईट ग्रीन कलरचा वापर करतोय। आता गडद हिरव्या रंगाचा वापर करूया गवताचा इफेक्ट दाखवण्यासाठी, तसेच लाईट ग्रीन कलरला गेटअप देण्यासाठी। सर्व रंगाचे टचेस पुन्हा एकदा गडद करून घेऊया, डार्क करूया। सर्व आउटलाइन्स बाह्य रेषा आपण पांढऱ्या रंगाने पुन्हा एकदा गडद करून घेऊया। अशा प्रकारे स्लाइटली आपण चेहऱ्याचे फीचर्स सुद्धा दाखवू शकतो। पहा, आपले शॅडो पेंटिंग विविध रंगांचा साज लेऊन तयार आहे। माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा जरूर प्रेस करा। थँक्यू।